तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलं असेल की नकारात्मक लोकांपासून, नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण नकारात्मक लोक आणि नकारात्मक विचार तुमचा फक्त काही दिवसांचा वेळ नाही तर कधी कधी तुमचं आयुष्यसुद्धा बर्बाद करू शकतात. मी सुद्धा खूप वेळा तुम्हाला सांगितलं आहे, पण आज मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे एका अशा सक्सेसफुल व्यक्तीचा, ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये या नकारात्मक व्यक्तीमुळे किंवा नकारात्मक विचारांमुळे खूप काही गमावलं असतं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी. तर सध्या एक पुस्तक मी वाचत होते, विली जोली यांचं, फक्त एका मिनिटात जीवन बदलू शकतं. तसं तर आयुष्य बदलण्यासाठी एक मिनिट नाही तर त्या एका मिनिटामध्ये घेतलेला निर्णय हा फार जास्त महत्त्वाचा असतो. विली जोली त्यांचा एक अनुभव सांगतात, ज्यावेळेला ते शाळेत होते त्यावेळेला, म्हणजे त्यांना गायला फार आवडायचं आणि ते घरामध्ये असताना किंवा इतर ठिकाणी ते गात असायचं, आणि मग त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सजेस्ट केलं की तू गायनाचे जे काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये का नाही सहभागी होत. आणि मग असंच एका ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये विली जोली यांनी गायन करायचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी रिक्वेस्ट केली आणि त्यांना परवानगीसुद्धा मिळाली. त्यांचं गायन झाल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं की मी कसं गायलो, तर तिथले लोक म्हटले की हां ठीक होतं, म्हणजे त्यांनी त्याला फारसं वाईटही म्हटलं नाही किंवा फारसं चांगलंही म्हटलं नाही. पण तिथेच असणारा एक बँडवादक त्यांचा मित्रच होता आणि त्या मित्राला विली जोली यांनी विचारलं की मी कसं गायलो. त्याच्यावरती त्याचा मित्र म्हणाला की तुला अजिबात गाता येत नाही आणि तू इथून पुढे कधीच गाऊ नकोस. बाकी सगळे लोक विली जोलीवरती हसले, त्यांचा मित्रसुद्धा मोठ्या मोठ्याने हसला, आणि ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये इतकी जास्त बसली की त्यांनी त्याच दिवशी शपथ घेतली की मी इथून पुढे कधीही गाणं गाणार नाही. आणि असंच झालं, पुढचे 3-4 वर्ष त्यांनी बिलकुल गायन केलं नाही. पण नंतर जेव्हा ते एका ठिकाणी ट्रम्पेट वाजवण्याचं काम करत होते एका नाईटक्लबमध्ये, एके दिवशी असं झालं की एक खूप मोठा कार्यक्रम होता, खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग आलेला होता, आणि त्यावेळेला जेव्हा विली जोली तिथे ट्रम्पेट वाजवणार होते, पण तितक्यात त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना एक लेटर येऊन मिळतं की जे गायक आहेत, जो मुख्य गायक येणार होता त्या कार्यक्रमासाठी, त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे तो येऊ शकत नाही आहे. आता त्या आयोजकासमोर प्रश्न होता की एवढी मोठी ऑडियन्स जमा झालेली आहे आणि जर हा कार्यक्रम नाही झाला तर अर्थातच त्यांचं फार मोठं नुकसान होणार होतं. आणि त्यावेळेला त्यांचं लक्ष गेलं विली जोली यांच्याकडे. त्याबरोबर त्या आयोजकांनी विली जोली यांना म्हटलं की तुझा आवाज छान आहे, तर या कार्यक्रमामध्ये आज गायकाऐवजी तू गाणं गाशील. आता तुम्हाला तर मी विली जोली यांचा आधीचा अनुभव सांगितलाच आहे, अर्थातच या गोष्टीला विली जोली यांनी साफ नकार दिला, मी नाही गाऊ शकत आणि मी नाही गाणार. पण त्याच्यावरती परत त्या आयोजकांनी सांगितलं की तुला गावंच लागेल. याच्यावरती विली जोली यांनीसुद्धा खूप तडकफडक त्यांना उत्तर दिली की मी गाणार नाही म्हणजे नाही. आणि याच्यावरती विली जोली यांच्यासमोर शेवटचा पर्याय ठेवण्यात आला की जर तू नाही गायलास तर तुला कामावरून काढून टाकण्यात येईल. आता मात्र त्यांच्यासमोर कुठलाही पर्याय नव्हता आणि नाईलाज म्हणून त्यांनी गाणं गाण्याचा निर्णय घेतला आणि सगळी शक्ती एकवटून त्यांनी शेवटी डोळे बंद केले आणि कशा पद्धतीने त्यांना त्यांचं गायन सादर करायचं याच्याबद्दल मनात कल्पना केली आणि त्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक गाणं म्हटलंसुद्धा. पण त्यांचं गाणं झाल्यानंतर जो काही प्रतिसाद त्यांना मिळाला तो अविश्वसनीय होता. म्हणजे त्यांचं गाणं झालं आणि प्रेक्षकांनी इतका प्रचंड असा प्रतिसाद त्यांना दिला, इतक्या जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वन्स मोर म्हणून परत लोक रिक्वेस्ट करायला लागले. परत एकदा विली जोली गायले, लोकांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या, पुन्हा त्यांनी गायन केलं, पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की जी एक गोष्ट मी माझ्या डोक्यात घेऊन इतकी वर्ष जगलो की मी गाणं म्हणू शकत नाही, आज तर त्याच्या अगदी उलट घडतं आहे. आपल्या आजूबाजूला असे खूप नकारात्मक लोक असतात जे आपल्याला वारंवार या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात की तुला हे नाही जमणार, तू नाही करू शकणार. कधी कधी ते बाहेरचे लोक असतात, कधी कधी ते आपल्या अगदी जवळचे लोक असतात. पण आपल्या जर मनावरती त्या गोष्टीचा जर प्रभाव पडला तर निश्चितपणे आपण प्रयत्नसुद्धा करून पाहत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की ठराविक एक व्यक्ती म्हटली आहे ना की नाही जमणार आहे तर आपल्याला वाटतं की होणारच नाही आपलं. जसं मी माझा एक अनुभव तुम्हाला सांगितला होता, माझ्याकडे फक्त आणि फक्त एकच बेस्ट फ्रेंड होती त्या पिरियडमध्ये, आणि ज्यावेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची मी तयारी करत होते, माझा प्रीचा स्कोर चांगला आला होता
आणि तिने मला म्हणजे मी इन जनरल ज्यावेळेला मी सगळ्या यूट्यूब चॅनल्सवरती वगैरे मी कट ऑफचे प्रेडिक्शन्स पाहत होते, सगळ्या ज्यांनी ज्यांनी प्रेडिक्ट केलं होतं प्रत्येक प्रेडिक्शननुसार माझा कट ऑफ म्हणजे माझे जे मार्क्स आहेत ते मला सेक्युअर वाटत होते. बट माझी मैत्रीण मला असं म्हणाली की अरे नाही, तुला आणखी 2 मार्क्स तरी जास्त असायला पाहिजे होते, एवढ्या मार्क्समध्ये तुझं सिलेक्शन होणार नाही. आणि काय, मी फक्त तेच खरं मानलं आणि मी मुख्य परीक्षेची कसलीही तयारी केली नाही, बिकॉज मला असं वाटलं की ती म्हटली आहे ना तर माझं नाहीच होणार सिलेक्शन. बट ज्यावेळेला रिझल्ट आला त्यावेळेला मला कट ऑफपेक्षा 4 ते 5 मार्क्स जास्त होते. आणि मग तिथून पुढे जो काही मेन्ससाठी वेळ मिळालेला होता किंवा जो काही मुख्य परीक्षेसाठीचा कालावधी होता तो फारच कमी होता. आणि तेवढ्या वेळेमध्ये रेफरन्स बुक घेणं किंवा बुकलिस्ट सर्च करणं या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या करताना माझी प्रचंड धावपळ झाली. पण तिथून पुढे एक गोष्ट मी शिकले की स्वतःवरती विश्वास ठेवून कुठलीही गोष्ट करायची. कधीही दुसऱ्या लोकांवरती जर आपण अवलंबून राहिलो तर निश्चितपणे तिथे आपला लॉस होतो. याचा अर्थ असा नाही होत की आपण सल्ला नाही घ्यायचा, आपण कोणाला काही विचारायचं नाही. निश्चितपणे दुसऱ्याच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होईल यासाठी आपण इतरांचा सल्ला घेतलाच पाहिजे. त्या त्या क्षेत्रातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांचे जे अनुभव असतील, यशस्वी व्यक्ती असेल किंवा अपयशी व्यक्ती असेल, त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. कारण यशस्वी व्यक्ती तुम्हाला काय करायचं हे खूप चांगल्या पद्धतीने सांगतात, पण अपयशी व्यक्ती तुम्हाला काय करायचं नाही हे खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. पण आपण ज्या सराउंडिंगमध्ये राहतो, आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे, आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत, त्यांची निवड खूप काळजीपूर्वक करा. प्रत्येक वेळी आपल्या आजूबाजूचे लोक, आपल्या आजूबाजूचं वातावरण निवडणं हे आपल्या हातात नसतंच. आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा असे लोक असतात जे आपल्याला विनाकारण त्रास देतात. पण एक सांगू, तुमच्या आयुष्यात कोण येणार, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोण येणार, तुमच्या घरात कोण येणार, किंवा तुम्ही जिथे राहताय, तुम्ही जिथे जास्तीत जास्त वेळ घालवताय तिथे कोण येणार हे तुमच्या हातात जरी नसेल तरीसुद्धा तुमच्या इथे कोण येणार, तुमच्या मेंदूत कोण येणार, तुमच्या विचारात कोण येणार, तुमच्या हृदयात कोण येणार हे मात्र 100% तुमच्या हातात असतं. अशा नकारात्मक लोकांना जरी ते तुमच्या आजूबाजूला असतील त्यांना तुम्ही तिथून नाही काढू शकत, बिकॉज तुमच्याकडे तो ऑप्शनच नाही आहे. पण अशा लोकांना, या नकारात्मक लोकांना तुमच्या मेंदूपर्यंत, तुमच्या विचारांपर्यंत घुसू देऊ नका. कारण जर का ते लोक तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या विचारांमध्ये घुसले तर ज्या पद्धतीने वाळवी एखाद्या लाकडाला पोखरून काढते तसं ते तुम्हाला पोखरत राहतील. तुम्हाला कदाचित त्याची जाणीव वेळीच होणार नाही, पण ज्या वेळेला खूप वेळ निघून गेला असेल आणि मग ज्यावेळेला तुम्ही पूर्णपणे कमकुवत झालेले असाल, कुजलेले असाल, झिजलेले असाल, सडून गेलेले असाल, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कुठलीही वाईट घटना, कुठलीही नकारात्मक घटना आपल्या लाईफमध्ये घडण्यापूर्वी ती आपल्याला एक दस्तक नक्कीच देत असते. अगदी सुरुवातीलाच आपल्याला कळत असतं की याच्यातून काही ना काहीतरी वाईट होऊ शकतं. तर अशा वेळेला अशा लोकांपासून आधीच दूर राहण्याचा प्रयत्न करा. जसं मी सांगितलं की आयुष्यात कोण येणार किंवा माझ्या आजूबाजूच्या परिसरात कोण येणार हे जरी माझ्या हातात नसेल तरी माझ्या मेंदूपर्यंत आणि माझ्या हृदयापर्यंत कोण जाणार हे मात्र माझ्या हातात आहे आणि मला त्याच्यावरतीच काम करायचं आहे. अशाच लोकांच्या सहवासात राहा जे तुमच्यासोबत पॉझिटिव्ह बोलतील, जे तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार देतील. कारण जेवढं तुम्ही सकारात्मक लोकांमध्ये आणि सकारात्मक वातावरणामध्ये राहता आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. कधीतरी प्रयोग करून पहा. एखादी व्यक्ती तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय किंवा तुम्हाला रोज ज्यांच्यासोबत संपर्क येतो, कदाचित ती व्यक्ती तुम्हाला खूप त्रासदायक वाटत असेल. खूप वेळा असं होतं की आपले जे सिनियर असतात किंवा आपले जे बॉस असतात, आपल्याला खूप वेळा असं फील होतं की हे मला किती जाणून बुजून टार्गेट करतात. आणि मग त्या व्यक्तींबद्दल इतका तिरस्कार आपल्या मनामध्ये निर्माण होतो की त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याची आपली इच्छा होत नाही. बट कधीतरी अपोजिट विचार करून पहा की त्या व्यक्तीबद्दलचे सगळे निगेटिव्ह विचार जे आहेत किंवा त्यांच्याबद्दल वाटणारा जो तिरस्कार आहे तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. आणि एकदा त्यांच्याबद्दल एक चांगला विचार मनात ठेवून त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांच्यासमोर जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चितपणे त्यांच्यातल्याही काही चांगल्या गोष्टी दिसायला लागतील.
म्हटलं जातं ना की तुम्ही ज्या रंगाचा चष्मा लावता त्याच रंगाचं तुम्हाला जग दिसतं, हे तसंच काहीसं आहे. पण हेही तितकंच सत्य आहे की तुम्ही जेवढे जास्त सकारात्मक वातावरणामध्ये राहाल, जेवढी पॉझिटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला असेल, तेवढ्याच पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. आणि मग कलर्सचं सुद्धा तसंच आहे. पांढरा रंगच काही वेळेला का वापरायचा, काळा रंगच काही वेळेला का वापरायचा, याच्या पाठीमागेही हेच लॉजिक असतं. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या ज्या परंपरा आहेत याच्यामध्ये खूप गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला सकारात्मक राहण्यासाठी मदत करतात. बऱ्याचदा त्या आपल्याला माहिती नसतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण एवढं मात्र नक्की आहे, आयुष्यात जर काही अचीव करायचं असेल, जर निश्चित ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, तर सगळ्यात पहिला बदल हा स्वतःमध्ये करावा लागतो. आणि तो म्हणजे त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला प्रत्येक पावलावरती सकारात्मक राहता आलं पाहिजे. विचार पटला असेल तर एकदा नक्की याच्यावरती विचार करून पहा. तुमचे काही अनुभव असतील किंवा तुम्ही अशा कुठल्या समस्यांना सामोरे जात असाल तर निश्चितपणे तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत ते शेअर करू शकता. जर मी तुमची काही हेल्प करू शकली तर निश्चितच ते मला आवडेल आणि त्याच्यावरचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. जर आजचा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.